नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये जे आहे नेमका आता पावसाचा प्रभाव, हवामानाचा अंदाज नेमका काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. कारण अनेक शेतकऱ्यांचा या ठिकाणी गहू, हरभरा काढणी सुरू आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांना हा अंदाज नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय दिलेला आहे, हवामान खात्याचा इशारा काय आहे, तो सुद्धा आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट जी आहे ती अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या 5 ते 6 दिवसांपासून अनेक भागांमध्ये विदर्भ, पूर्व विदर्भामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे. मात्र आता इथून पुढे जे आहे 29 फेब्रुवारीपर्यंत कुठल्याच प्रकारच्या पावसाची शक्यता नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जे आहे सावध राहावे. 29 फेब्रुवारीपासनं पुन्हा एकदा पाऊस मोठ्या प्रमाणावर सक्रिय होण्याची संकेत जे आहे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. 29 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत अतिशय जोरदार अवकाळी पावसाचा प्रभाव या ठिकाणी राज्यात आपल्याला बघायला मिळेल. हा पावसाचा प्रभाव जो आहे तो मुख्यतः आपल्याला विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये जाणवणार आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील याचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची गहू काढणी असेल किंवा हरभरा काढणी असेल त्या शेतकऱ्यांनी तोवरंत ते आटपून घ्यावं, कारण 29 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत 29 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण हे सक्रिय दिसून येईल. यामध्ये जे आहे 20, 21, 22, 24, 25, 26 फेब्रुवारीपर्यंत जे आहे आपल्याला ढगाळ वातावरणाचा परिणाम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ या भागामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भीती वाटत असेल की पाऊस येणार का, मात्र पाऊस कसल्याच प्रकारचा त्या ठिकाणी येणार नाही. नुसता ढगाळ वातावरणाचा परिणाम राहणार आहे. पावसाची कुठल्याच प्रकारची सक्रियता जी आहे ही वर्तवण्यात आलेली नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. तर शेतकऱ्यांना फक्त एवढं लक्षात ठेवा की 29 फेब्रुवारीपासनं ते 4 मार्चपर्यंत पाऊस येण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे. तर हवामान अभ्यासक पंजाब डक यांच्याशी संपर्क केल्यास त्यांनी सांगितले की राज्यामधील शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करण्याचे कारण नाही, कारण 29 फेब्रुवारीपर्यंत कुठल्याच प्रकारच्या पावसाचा धोका हा नाही आहे. त्यामुळं तोपर्यंत शेतकऱ्यांनी कांदा काढणी, गहू काढणी, हरभरा काढणी असेल ती करून घ्यावी. 29 फेब्रुवारीपासनं ते 4 मार्चपर्यंत मात्र पावसाचा जोरदार प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल. हा पावसाचा प्रभाव जो आहे आपल्याला विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर जे आहे कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात हा सक्रिय दिसून येणार आहे. यामध्ये पावसाचा जर आपण प्रभाव बघितला जिल्ह्यांमध्ये, तर सर्वाधिक जो पाऊस आहे तो पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर सर्वाधिक पावसाची जी सक्रियता आहे त्या आपल्याला मराठवाड्या साईडने हिंगोली, परभणी, नांदेड भागात बघायला मिळेल. त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये देखील ही पावसाची सक्रियता असेल. उत्तर महाराष्ट्रातील जो भाग आहे तो वरचा भाग नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये ही पावसाची सक्रियता बघायला मिळेल. पाऊस जो आहे हा भाग बदलून बदलून पडेल. सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस जो आहे हा पडणार नाही याची देखील सर्व शेतकऱ्यांनी जी आहे ही नोंद घ्यावी. तर शेतकरी मित्रांनो, हा पाऊस जो आहे पावसाची सक्रियता आपल्याला 5 दिवस ही पुढे बघायला मिळणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी तोपर्यंत आपले सर्व शेतीचे नियोजन करणे हे गरजेचे आहे. ही जी पावसाची सक्रियता आहे ही आपल्याला जी बघायला मिळते आहे ही अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं ही पावसाची सक्रियता आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळते. हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा हळूहळू जो आहे पश्चिम किनारपट्टीलगत सरकतोय आणि हा पश्चिम किनारपट्टीलगत आल्यामुळं आपल्याला ही पावसाची सक्रियता राज्यामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे 29 फेब्रुवारीपर्यंत हा कमी दाबाचा पट्टा जो आहे तो
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समुद्र किनारपट्टी या पश्चिम किनारपट्टीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला असेल आणि त्यामुळं आपल्याला राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची ही सक्रियता जी आहे ही सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे गरजेचे आहे। ही पावसाची सक्रियता जोरदार जी असणार आहे ती म्हणजे कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागामध्ये। समुद्र किनारपट्टीवरील जी गावे आहेत त्या गावांना सतर्क राहण्याचे देखील संदेश देण्यात आलेले आहे। या भागांवर मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार देखील हवामान खात्याने सांगितलेले आहे की 29 फेब्रुवारीपासून पुढील 4 मार्चपर्यंत ही पावसाची सक्रियता आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळू शकते। पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार अशा प्रकारचा राहणार आहे, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे। तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट, नेमका कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारचा पाऊस आहे व किती तारखेपासून मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे। ही जी आपण या ठिकाणी तुम्हाला अपडेट दिलेली आहे लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसद्वारे, तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या अंदाजाद्वारे ही आपली अपडेट या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही जर चॅनलला आतापर्यंत नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।